हे बघ बेटा, प्रेम करणं वाईट आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, पण ज्याच्यावर आपलं प्रेम आहे, ज्याच्याबरोबर आपल्याला पुढचं सगळं आयुष्य घालवायचं आहे, त्याची नीट पारख व्हायला हवी ना. त्याला नीट पारखून घ्यायला हवं आपण. शेवटी आपल्या आयुष्याचा प्रश्न असतो बेटा. काय ते सरळ सांगा ना बाबा. मला जे समजलं ना त्याच्यावरून त्याचा भूतकाळ काही बरा नाही, वाईट आहे. म्हणजे त्याचे आधी बऱ्याच मुलींबरोबर प्रेम संबंध होते. आणि ही माहिती तुम्हाला कोणी पुरवली? त्याचं नाव कळू शकेल? नाही, त्याच्याशी तुला काही कर्तव्य नाहीये. म्हणजे माझ्या आयुष्याचा एक महत्वाचा डिसिजन कुणामुळे इतका विचित्र आणि कॉम्प्लिकेटेड होतोय हे मला कळायला नको. त्याची काही गरज नाही. नाही, बरोबर आहे, मला हे नाव कळण्याची काहीच गरज नाही, कारण मला हे नाव ऑलरेडी माहिती आहे. सत्यजित मुधोळकर. हो ना? माझा त्यांच्यावर विश्वास आहे. मला माहित नाही त्यांना काय प्रॉब्लेम आहे, पण त्यांना सरळ सरळ मला कन्व्हिन्स करता आलं नाही, म्हणून त्यांनी अशा प्रकारे तुम्हाला सांगण्याचा आणि तुमच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे बघ मधुरा, मला असं वाटतं की ज्या अर्थी त्यांना हे लग्न मान्य नाही त्या अर्थी त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असलं पाहिजे. आधीच आपल्यामुळे त्यांनी इतक्या संकटांचा सामना करावा लागतोय. आता त्यांचं मान म्हणणं, त्यांचा शब्द नाकारण्याचा मला काहीच अधिकार नाहीये, किंवा त्यांना त्रास होईल असं मला काहीच करायचं नाहीये. बाबा, पण इथे तुमच्या मुलीचा प्रश्न आहे, तिच्या सुखाचा प्रश्न आहे. हो ना, माझ्या मुलीच्या सुखाचा प्रश्न आहे, म्हणूनच इतर कोणाच्या मुलीचा प्रश्न असताना तर कदाचित मी हा विषय काढला नसता, काहीच बोललो नसतो. बाबा, तुम्ही जीजूंच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास ठेवा ना. मधुरा, इथे तुझी उलट उत्तर ऐकण्यामध्ये मला माझा वेळ घालवायचा नाहीये. बाबा, पण तुम्ही मी जे सांगते ते समजून का नाही घेतात? मला हे लग्न मान्य नाही. एकदा सांगितलं ते सांगितलं, बस. माझी या लग्नाला परवानगी नाही. पण मी तुमची परवानगी मागितलीच नव्हती बाबा. मी सकाळीच माझा निर्णय देऊन मोकळे झाले. मधुरा, मुळात तुला प्रॉब्लेमच कळत नाहीये. प्रॉब्लेम तर तुम्हाला कळत नाहीये बाबा. मुळात ताईला आणि मला सुखी आनंदी असं तुम्हाला ना कधी बघवतच नाही. सगळ्या जगाचा विचार करता, पण आमचा विचार करणं तुम्हाला कधी जमलंच नाही बाबा. जणू काही भाकरीच्या तुकड्यावर विकत आणला आम्हाला, किंवा कोणीतरी घराबाहेर दोन मुली सोडून गेलं आणि तुम्ही आपलं त्यांना वाढवलं. अशा प्रकारे वागवत आलात बाबा तुम्ही आम्हाला. मधुरा, तू तोंडाला येईल तर बोललो कस? नाहीतर काय? अगं, मी बाप आहे तुझा.